माननीय सभापति महोदया, विधान परिषदेमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर या लोकांचा कार्यकाळ या ठिकाणी संपतो आहे। निरोप समारंभ आज या ठिकाणी आपण आयोजित केला। तर म्हणजे मी मागे देखील म्हणालो की ही काही निवृत्ती नाही, हा काही निरोप नाही, त्यांचा एक कार्यकाळ संपतोय आणि ते वेगळ्या कार्यकाळाची किंवा दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात त्या ठिकाणी करतायत आणि यातले काही सदस्य तर पुन्हा सभागृहात आले देखील आहेत, काही येण्याच्या प्रतीक्षेत आहेत। पण निश्चितपणे मला असं वाटतं की आपल्या विधान परिषदेची खूप उत्तम परंपरा आहे की ज्या लोकांनी विधान परिषदेमध्ये चांगलं काम केलं आहे अशा लोकांचं रिकग्निशन, अशा लोकांचं कौतुक करण्याची संधी आपल्याला अशा प्रकारच्या समारंभाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते। या ठिकाणी श्री विलास पोतनीस हे निवृत्त होत आहेत। खरं म्हणजे रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीपासून त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या, स्थानीय लोकाधिकार समितीमध्ये अतिशय उत्तम काम त्यांनी केलं, सहकार क्षेत्र असेल किंवा इतर सामाजिक क्षेत्र असतील, कामगारांचं क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रात त्यांनी एक दीर्घ अशा प्रकारचा अनुभव हा त्यांचा राहिला। शिवसेनेमध्ये वेगवेगळी पदं देखील त्या ठिकाणी त्यांनी भूषवली आणि या सभागृहामध्ये या ठिकाणी आल्यानंतर मी सातत्याने अनुभवलं की विलासजी कधी सभागृह सोडून बाहेर जात नाही, पूर्ण वेळ सभागृहामध्ये असतात, सर्व प्रकारच्या प्रश्नांवर त्यांचा सहभाग असतो, अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारचा सहभाग असतो आणि मला असं वाटतं की एक लोकप्रतिनिधी म्हणून ही आपली जबाबदारी देखील आहे की ज्या सभागृहामध्ये आपण निवडून जातो त्या सभागृहाच्या कामकाजात भाग घेणं, या भागामुळे, या सहभागामुळे एकीकडे चर्चा समृद्ध होते, सभागृहातलं कामकाज समृद्ध होतं आणि दुसरीकडे आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व देखील समृद्ध होत असतं। आणि तशाच प्रकारे त्यांनी सातत्याने या ठिकाणी आपला हा सहभाग नोंदवला आहे आणि हे सगळं करत असताना अतिशय शांतपणे सगळ्या चर्चांमध्ये सहभागी व्हायचं, योग्य ते नेमकं ते त्या ठिकाणी बोलायचं, अशा प्रकारचा जो त्यांचा सहभाग आहे हा देखील अतिशय वाखाणण्यासारखा आहे आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। हा कार्यकाळ आपला संपला असला तरी भविष्यात आपल्या अजून चांगल्या जबाबदाऱ्या याव्यात, त्याही आपण चांगल्या प्रकारे पार पाडाव्यात, अशा प्रकारची शुभेच्छा देखील या ठिकाणी मी आपल्याला देतो। ॲडव्होकेट निरंजन वसंत डावखरे हे आता पुन्हा निवडून आलेलेच आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या निरोपाचं नाही स्वागताचं भाषण आपल्याला करावं लागेल। एक अतिशय तरुण आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा, जर खरं एका शब्दात सांगायचं झालं तर वसंतराव डावखरेंनी जी परंपरा एक तयार केली होती सर्वांना सोबत घेऊन चालण्याची, त्या परंपरेला पुढे नेणारा अशा प्रकारचा हा एक तरुण नेता ज्याने सातत्याने विधान परिषदेमध्ये विविध प्रश्नांवर त्या ठिकाणी लक्ष वेधलं, अनेक प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी सोडवले आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांनी जे वेगवेगळे प्रकल्प हातामध्ये घेतले त्यातनं एक वेगळी प्रतिमा त्यांची तयार झाली आणि म्हणूनच आपण बघितलं तर 3 वेळा त्यांना या ठिकाणी आता प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे। मला असं वाटतं की एक प्रकारे युवा पिढीची स्पंदनं समजणारा नेता म्हणून आपल्याला निरंजन डावखरे यांच्याकडे बघता येईल आणि म्हणून खरं म्हणजे मी त्यांच्यावर बराच काळ बोलू शकतो पण आता ते पुन्हा या ठिकाणी आलेले आहेत। फक्त सगळ्यांना एवढीच विनंती आहे की निरंजन डावखरे परत आल्यामुळे आपले मोबाईल सांभाळा। ही पण त्यांची एक कला आहे आणि मला असं वाटतं की ते आल्यामुळे नवीन नवीन पदार्थ खायला मिळण्याची देखील आता शक्यता मोठ्या प्रमाणात पुन्हा तयार झालेली आहे।
कारण डावखरे साहेबांप्रमाणे त्यांना देखील सर्वांना खाऊ घालणं, सर्वांकरता सेवा करणं असा एक त्यांचा छंद आहे. मला असं वाटतं की एक उल्लेख केला पाहिजे की कोविडच्या काळात देखील अतिशय चांगलं काम हे निरंजन डावखरे यांनी केलं आणि म्हणून त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो, कारण ते पुन्हा या सभागृहामध्ये आलेले आहेत आणि उत्तम कामगिरी ते करतील हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. श्री किशोर भिकाजी दराडे हे देखील पुन्हा एकदा सभागृहामध्ये निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांचं देखील मनापासून अभिनंदनही करतो आणि पुन्हा स्वागत देखील या ठिकाणी करतो. शिक्षणाच्या क्षेत्रात, सहकाराच्या क्षेत्रात सातत्याने त्यांनी मोठी कामगिरी केलेली आहे. शिक्षकांचे प्रश्न हिरिरीने मांडणं आणि ते प्रश्न सोडवून घेणं, सातत्याने त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्याशी समरस होणं, अशा प्रकारचं कार्य हे त्यांनी सातत्याने केलं. आणि विशेषतः आपण जर बघितलं तर शिक्षक तर आहेतच पण पहलवान देखील आहेत आणि त्यांचा छंद कुस्ती आहे, त्यामुळे ते कुस्तीगीर देखील राहिलेले आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की शिक्षकांमध्ये निवडून येणं हे कठीण काम आहे, सोपं काम नाही आहे. पण कपिल पाटील त्यातले एक्सपर्ट होते, त्यांनी लढलं असतं तर ते कदाचित आलेच असते. पण मला असं वाटतं की आता ही एक्सपर्टीज हळूहळू दराडे साहेबांकडे देखील पोचलेली आहे आणि म्हणून त्यांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. श्री कपिल हरिश्चंद्र पाटील, खरं म्हणजे या सभागृहाची जी काही म्हणजे कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीमध्ये कपिल पाटलांविना या सभागृहाला इमॅजिन करणं हे देखील कठीण आहे, कारण त्यांनी निवडून आलेल्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत स्वतःचं अस्तित्व आणि तेही सकारात्मकतेनं समाज उपयोगी अशा प्रकारचं आपलं अस्तित्व हे सातत्याने त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलंय. एक धडाडीचे पत्रकार म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून, एक आंदोलक म्हणून, पुरोगामी चळवळीमध्ये सगळ्या ठिकाणी त्यांनी आपला एक वेगळा ठसा हा उमटवलेला आपण बघितला. विशेषतः ओबीसी आणि बहुजन समाजाकरता सातत्याने त्यांनी लढा दिला. अगदी ज्यावेळी मंडल आयोगाला, त्या मंडल आयोगामध्ये देखील त्यांनी एक महत्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावली होती आणि विविध ओबीसी संघटनांचं एकत्रीकरण करून मंडल आयोग हा ओबीसींचा जाहीरनामा आहे अशा प्रकारची पुस्तिका त्या ठिकाणी काढून एक मोठी जनजागृती त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि मला असं वाटतं की त्या जनजागृतीमुळे या सरकारने देखील हा जो काही मंडल आयोग आहे हा त्या ठिकाणी स्वीकारला. आपण जर बघितलं तर आरक्षणाच्या समर्थनार्थ त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम केलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे लेख एक पत्रकार म्हणून त्यांनी लिहिले, त्या लेखांचं राग दरबारी अशा प्रकारचा एक संग्रह देखील त्यांनी केला. विधान परिषदेमध्ये जे अतिशय अभ्यासपूर्ण भाषणं त्यांनी केली त्याचा आयुध नावाचा एक संग्रह देखील आपल्या समोर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि मला असं वाटतं की माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या गाजलेल्या भाषणांचा एक संग्रह देशमुखी त्याचं देखील संपादन हे कपिल पाटीलजींनी केलं होतं. वेगवेगळी आंदोलनांची जर मी यादी वाचायला लागलो तर मला असं वाटतं 2-3 पानं तर मला आंदोलनांची यादीच वाचावी लागेल, पण हे व्यक्तिमत्वच आंदोलनातनं घडलेलं असल्यामुळे काही लोक अशी असतात की सत्तेपेक्षा देखील विरोधामध्ये असणं हे महत्वाचं असतं, कारण सत्तेला सातत्याने त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम ही मंडळी करत असतात आणि सत्ता कोणाची असली तरी ती योग्य मार्गाने चालली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न. आणि केवळ विरोधाकरता विरोध नाही तर ज्यावेळेस अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेऊन त्यातनं मार्ग काढणं हे देखील लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचं असतं. आणि हा जो काही लोकशाहीचा मला असं वाटतं एक महत्वाचा घटक आहे तो समजून घेणारे कपिल पाटील आहेत. आणि म्हणूनच खरं म्हणजे आपण जर बघितलं तर विशेषतः खासगी विद्यापीठाचं बिल ज्यावेळेस या ठिकाणी आलं होतं, बंटी पाटील साहेबांना ती नीट माहिती आहे, आणि त्याच्यामध्ये सामाजिक आरक्षण नव्हतं आणि त्याविरुद्ध कपिल पाटील साहेब आपण रान पेटवलं होतं. आम्ही पण त्याच्यामध्ये होतो पण आपण खूप मोठं रान त्या ठिकाणी पेटवलं होतं आणि त्यानंतर सरकारने नमतं घेतलं आणि
ते आरक्षण देखील त्या ठिकाणी आपण लागू केलं. जादूटोणा विरोधी विधेयकाच्या संदर्भात देखील त्यावेळी शिवसेना पक्षाचा त्याला विरोध होता, पण त्यातनं चर्चेतनं मार्ग निघाला. नरबळी आणि जादूटोणा अशा दोन दुरुस्त्या त्याच्यामध्ये आपण केल्या आणि त्यानंतर सगळ्यांनी एकमताने तो कायदा आपण मंजूर केला. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला असं वाटतं की कपिल पाटलांची भूमिका ही अतिशय चांगली होती, आग्रहाची होती पण समन्वयाची होती, आणि त्यामुळेच मला असं वाटतं की एक चांगला असा कायदा या ठिकाणी आपण निश्चितपणे करू शकलो. विशेषतः आमच्या जे काही महिला कर्मचारी आहेत त्यांच्या प्रसूती रजेच्या संदर्भातला एक निर्णय जो 6 महिन्याचा आपण घेतला त्यातही कपिल पाटलांची एक खूप महत्वाची भूमिका होती. शिक्षण सेवकांच्या मानधनाच्या संदर्भातले प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांवर आग्रही भूमिका घेऊन त्यांनी सातत्याने जो काही न्याय आहे तो न्याय या ठिकाणी मिळवून दिला. आणि मला असं वाटतं की या सभागृहामध्ये त्यांनी जे कामकाज केलं त्यांना उत्कृष्ट भाषण हा पुरस्कार मिळाला. त्या ठिकाणी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या हस्ते तो पुरस्कार त्यांना मिळाला होता. आणि सातत्याने सभागृहामध्ये त्यांनी वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून जी काही प्रश्न मांडली, केवळ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांपुरतं मर्यादित नाही, ते जरी शिक्षकांचे प्रतिनिधी होते तरी देखील त्यांनी सर्व प्रकारचे प्रश्न या ठिकाणी मांडले आणि त्याची सोडवणूक केली. खरं म्हणजे माझं मत आहे की यावेळेस देखील ते जर लढले असते तर निश्चितपणे निवडून आले असते, परंतु त्यांनी एका विचाराची जपणूक करत त्या ठिकाणी तात्विक भूमिका घेतली की मी मागच्या निवडणुकीमध्ये घोषणा केली होती की माझी शेवटची निवडणूक आहे आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की आता पुढच्या वेळेस मी दुसऱ्या कोणाला तरी लढवेन. तशा प्रकारे त्यांनी तो निर्णय घेतला. राजकारणात असे घोषणा होतात पण निर्णय होतातच असं नाहीये, पण त्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे तो निर्णय केला आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं त्याही करता मी अभिनंदन करतो. पण निश्चितपणे विधान परिषद आपल्यासारख्या एका चांगल्या संसदपटूला या ठिकाणी मुकणार आहे आणि ज्या वंचितांचे प्रश्न आपण मांडत होतात त्यांचाही एक महत्वाचा प्रतिनिधी हा आज विधान परिषदेत नसणार आहे. पण मला विश्वास आहे की आपण भविष्याचा काही विचार केलाय. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत, त्यामुळे या संसदीय लोकशाहीमध्ये कुठल्याही सभागृहामध्ये का होईना आपलं त्या ठिकाणी असणं हे खरोखर आमचं सगळ्यांचं देखील मला असं वाटतं की आम्हालाही महत्वाचं ते वाटतं. त्यामुळे आपल्या पुढच्या कारकिर्दीला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि आपला मला असं वाटतं प्रेम आणि स्नेह असाच राहील अशा प्रकारची अपेक्षा देखील व्यक्त करतो. आमचे अॅडव्होकेट अनिल दत्तात्रय परब साहेब हे आता पुन्हा परत आलेले असल्यामुळे निरोपाच्या ऐवजी आपल्या स्वागत या ठिकाणी मी करतो. आणि आता आपण ग्रॅज्युएट्स कॉन्स्टिट्युएन्सीमधनं आला आहात, अर्थात आपण ग्रॅज्युएट्स कॉन्स्टिट्युएन्सीमधनं आलात असलात तरी आपण केवळ पदवीधरांचे प्रश्न मांडणार नाही याची मला कल्पना आहे, कारण आपण सातत्याने राज्यातले सगळे प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत. जी आपली शिवसेना आहे उद्धवजींची, त्या उद्धवजींच्या शिवसेनेचे एक प्रमुख सेनापती म्हणून अनिल परब साहेब यांच्याकडे पाहिलं जातं. मुंबईच्या सामाजिक राजकीय वाटचालीमध्ये अनिल परब यांचा एक अतिशय महत्वाचा वाटा राहिलेला आहे. आणि वेगवेगळी आंदोलनं असतील किंवा वेगवेगळी आयोजन असतील, मग त्या ठिकाणी गणेश उत्सव असेल, दहीहंडी असेल, नवरात्र उत्सव असेल, या प्रत्येक उत्सवाचं सामाजिक अशा प्रकारचा आशय घेऊन त्या ठिकाणी काम करणं हे याच्यात आपली हातोटी राहिली आहे. विविध क्रीडा संस्था असतील, क्रीडा प्रकार असतील, याच्यामध्ये अतिशय मोलाचं काम आपण केलेलं आहे. आणि विशेषतः प्रश्नांची जाण आहे आणि स्वतः वकील असल्यामुळे त्यातले बारकावे परब साहेबांना माहिती असतात, त्यामुळे अनेक वेळा ते आमच्यासमोर वकिली डाव फेकतात, मग आम्हाला देखील आपल्यातला वकील जागा करावा लागतो आणि त्याला वकिलाप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा लागतो. पण मला असं वाटतं की ठीक आहे, विचार वेगळे असतील, वर्षानुवर्ष आम्ही सोबत काम देखील केलेलं आहे, पण एक संसदपटू म्हणून जी काही जबाबदारी ते पार पाडतात, आग्रही भूमिका अनेक वेळा असते पण त्या आग्रहासोबत कुठे संयम ठेवला पाहिजे याची देखील जाण त्यांना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक उत्तम अशा प्रकारचं कार्य सातत्याने ते या सभागृहात करत राहिले आहेत आणि म्हणून त्यांचं
पुन्हा एकदा या सभागृहामध्ये मी स्वागत करतो आणि आपण अशाच प्रकारचं काम करत राहाल हा विश्वास मी व्यक्त करतो. आमचे मित्र श्री महादेवराव जगन्नाथजी जानकर, जानकर साहेब म्हणजे एक आगळीवेगळी अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर आपलं घर सोडून गावोगावी फिरून संघटनेची उभारणी ही जानकर साहेबांनी केली. राज्यभर दौरे करून त्यांनी आपली माणसं उभी केली, आपली संघटना उभी केली आणि ज्याला आपण वन मॅन आर्मी म्हणू शकतो अशा प्रकारचे जानकर साहेब. खरं म्हणजे आमच्यासोबत विधान परिषदेमध्ये त्यांना ज्यावेळेस काम करायची संधी मिळाली आणि त्यानंतर मंत्री झाले, मंत्री म्हणून देखील या व्यक्तीमध्ये कुठलंही परिवर्तन मी बघितलं नाही. अनेक वेळा व्यक्ती मंत्री झाल्यानंतर सत्ता अशी असते की ती थोडीशी माणसामध्ये कडकपणा आणते, थोडं स्टिफनेस आणते, थोडं मंत्री झाल्याची भावना आणते. परंतु मंत्री व्हायच्या आधी, आमदार व्हायच्या आधी कार्यकर्ता म्हणून महादेवराव जानकर जसे होते तसेच मंत्री म्हणून देखील त्यांचं कार्य राहिलं. त्यांच्या कार्यकाळामध्ये जनसामान्यांची कामं केली पण एकही निर्णय असा नाही की ज्याच्यावर कोणी बोट उचलू शकेल, त्यांच्या एकाही निर्णयावर कोणी आरोप करू शकेल अशा प्रकारचं अगदी निष्कपट आणि कुठलाही कलंक नसलेलं अशा प्रकारचं राजकीय आयुष्य हे जानकर साहेबांनी या ठिकाणी खरं म्हणजे जगलेलं आहे. विशेषतः धनगर समाजामध्ये जे संघटन त्यांनी उभं केलं, एक धनगर समाजाचा नेता म्हणून जी मान्यता ही त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाली ती देखील अत्यंत महत्वाची आहे. विश्वाचा यशवंत नायक याचे ते संपादक म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि वेगवेगळ्या संस्था ते चालवतात. राष्ट्रीय समाज पक्ष हा त्यांचा पक्ष आहे. आजच त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्याकरता देखील मी आणि केसरकर साहेब त्या ठिकाणी गेलो होतो आणि मला असं वाटतं की त्यांनी तळागाळातली जी मंडळी जमा केली आहे ही देखील त्यांचं जे संघटन कौशल्य आहे ते संघटन कौशल्य हे आपल्याला त्यांनी जमा केलेल्या लोकांमध्ये पाहायला मिळतं. एक समर्पित लोकांची फळी ही जानकर साहेबांनी या ठिकाणी तयार केली आणि म्हणूनच मला असं वाटतं की एकूणच जर त्यांची राजकीय वाटचाल आपण बघितली तर त्याला आपण म्हणजे आपला बंजारा समाज हा भटका विमुक्त समाज आहे पण आपल्या हिंदी पिक्चरमध्ये ज्याला बंजारे म्हणतात म्हणजे जे फिरत असतात सगळीकडे असा जो बोलीभाषेत आपण म्हणतो तशा प्रकारचा राठोड साहेब बंजारा म्हणजे आमचे जानकर साहेब आहेत की जो व्यक्ती कुठे एका ठिकाणी राहत नाही तो फिरत असतो. स्वतःचं घर नाही, दार नाही, संसार नाही, लग्न केलेलं नाही, 24 तास सामाजिक कार्य. आता देखील ते परभणीमध्ये निवडणूक लढायला गेले तर त्या निवडणुकीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचार करायचा 10 ज्या गावात पोचतील कुठलंही नियोजन नाही. ज्या गावात पोचले 10 वाजता त्या गावात रात्री थांबायचं, रात्रभर तिथे थांबून सकाळी त्या गावातनं निघायचं, कोणाच्याही घरी थांबायचं. अशा प्रकारे जनतेत राहणारा अशा प्रकारचा नेता जानकर साहेब. आज त्यांचं देखील कार्यकाळ या ठिकाणी समाप्त होत आहे. मला विश्वास आहे की जानकर साहेबांसारख्या नेत्याला एक उज्ज्वल भविष्य या ठिकाणी आहे आणि त्यांच्यासारख्या नेत्याच्या माध्यमातून वंचितांची सेवा ही सातत्याने होत राहील ही मला अपेक्षा आहे. डॉक्टर मनीषाताई श्यामसुंदर कायंदे, डॉक्टर मनीषाताई कायंदे या एक दीर्घ काळ राजकीय सामाजिक काम त्यांनी केलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये आमच्यासोबत त्यांनी काम केलंय, त्यानंतर शिवसेनेमध्ये आता त्या या ठिकाणी काम करता आहेत. डॉक्टर मनीषाताई प्राध्यापिका आहेत, PhD आहेत. त्यांनी खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम केलं आहे. विल्सन कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केलं, त्याच्या आधी SIESमध्ये त्यांनी काम केलं, सुमानी कॉलेजमध्ये त्यांनी काम केलं, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये त्यांनी या ठिकाणी जे कार्य आहे ते केलेलं आहे. विशेषतः बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सदस्या म्हणून त्यांनी जे काही काम केलं पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्वाचं मोलाचं कार्य हे त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर वेगवेगळे जे काही संस्था आहेत त्या संस्थांमध्ये त्यांनी केलेलं काम हे देखील महत्वाचं आहे. विशेषतः सबर्बन रेल युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी, या कमिटीमध्ये आपल्या रेल्वे प्रवाशांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याकरता देखील एक मोठं कार्य
हे त्यांनी केलं. महानगरपालिकेच्या काही समित्यांमध्ये देखील त्यांनी, विशेषतः शिक्षण समितीमध्ये त्यांनी जवळपास 10 वर्ष त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून काम केलं आणि त्यामध्ये देखील मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक नवीन संकल्पना या ताईंनी त्या ठिकाणी राबवल्या. हे सगळं करत असताना विशेषतः महिलांचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आग्रही भूमिका मांडली आणि अतिशय निर्भयपणे आणि कुठलाही राजकीय अभिनिवेश न आणता या प्रश्नांवर बोलणारे जे काही आमच्या महिला नेते आहेत त्यांच्यापैकी एक या ठिकाणी मनीषाताई आहेत. मला असं वाटतं की एखाद्या विषयाचा अभ्यास करून, त्याचं आकलन करून, त्याच्या डेप्थमध्ये जाऊन आपला विषय मांडायचा, अशी मला असं वाटतं छोटी प्राध्यापकांमध्ये या गोष्टी असतातच, त्यामुळे तो जो एक व्यासंग त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा आहे. शिवसेनेमध्ये किंवा त्यापूर्वी भाजपमध्ये देखील अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या या त्यांनी पार पाडल्या. या जबाबदाऱ्या पार पाडत असताना पूर्ण महाराष्ट्राचा त्यांनी दौरा केला आहे. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांना ओळखणारी लोक, त्यांच्याशी संपर्कातली लोक हे देखील फार मोठ्या प्रमाणात आहेत. आणि आज खरं म्हणजे हा कार्यकाळ त्यांचा संपतोय, तरी मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये त्यांना चांगल्या जबाबदाऱ्या अजून मिळतील आणि एक चांगल्या महिला नेत्या म्हणून त्यांचा उपयोग हा निश्चितपणे शिवसेना पक्ष असेल आम्ही सगळे निश्चितपणे करून घेऊ. या ठिकाणी आमचे विजय उर्फ भाई विठ्ठल गिरकर यांचा देखील आज कार्यकाळ संपतो आहे. खरं म्हणजे भाई गिरकर हे भारतीय जनता पक्षातलं एक अतिशय समर्पित अशा प्रकारचं नेतृत्व आहे. खालपासनं तळागळातनं तयार झालेलं नेतृत्व की ज्यांनी इमर्जन्सीच्या आंदोलनामध्ये देखील सहभाग घेतला, ज्यांनी काश्मीरच्या आंदोलनातही सहभाग घेतला, भारतीय जनता पक्षाचे वेगवेगळे जे आंदोलनं झाले या सगळ्या आंदोलनांमध्ये सातत्याने सक्रियरित्या सहभागी होणारे अशा प्रकारचे आमचे भाई आहेत. आणि भारतीय जनता पक्षामध्ये विशेषतः अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांना पितृत्व देणं, त्यांचं मेंटरशिप करणं, त्यांना पक्षाशी जोडणं असं एक मोठं काम हे भाईंनी या ठिकाणी केलं आणि सातत्याने राष्ट्रीय विचाराने प्रेरित होऊन जे कार्य आपल्याला करता येईल ते कार्य आपण केलंच पाहिजे. आणि हे सगळं कार्य करत असताना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत त्या विचारांना घेऊन समाजामध्ये सातत्याने ते कार्य करत राहिले. आणि म्हणूनच जेव्हा युतीचं सरकार होतं त्यावेळी त्यांना सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली. फार मोठा कार्यकाळ नाही मिळाला, पण जो कार्यकाळ मिळाला त्या कार्यकाळामध्ये आमच्या अनुसूचित जातीच्या जे बांधव आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याकरता अतिशय चांगल्या योजना या त्यांनी त्या काळामध्ये तयार केल्या. त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतील अशा प्रकारचा प्रयत्न देखील हा त्यांनी केला. त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आंबवडे तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी इथे त्यांनी पदाधिकारी म्हणून, उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. सावित्रीबाई फुले शिक्षण संस्था दापोली, त्यानंतर जागृती विद्या मंदिर गोवंडी, जनकल्याण सहकारी बँक मुंबई, पंचशील सहकारी पतसंस्था नागपाडा, समता परिषद मुंबई अशा विविध संस्थांमध्ये, आता मुंबई उपनगर जिल्हा मलखांब संघटना, समता क्रीडा भवन, सफाई कर्मचारी विकास महासंघ, एसआरए बचाव संघर्ष समिती, जनता सेवा संघ अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. मुंबईच्या महानगरपालिका असेल किंवा मुंबईचं राजकीय सामाजिक जीवन असेल या सगळ्यामध्ये त्यांनी एक आपला वेगळा ठसा हा निश्चितपणे त्या ठिकाणी उमटवला. 2008 त्यांनी झोपडपट्टीवासियांचा मंत्रालयावर एक विशाल मोर्चा आणला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागण्या देखील मंजूर झाल्या होत्या. 2013 सफाई कामगारांच्या विविध मागण्यांकरता त्यांनी रमाबाई नगर ते आझाद मैदान असं एक लॉंग मार्चचं आयोजन केलं होतं आणि त्या लॉंग मार्चच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात जे आमचे सफाई कामगार आहेत त्यांच्या समस्यांना वाचा फोडली आणि त्यातनं देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी कार्य केलं आहे. अगदी जो आपला सीमा लढा आहे बेळगाव कारवार निपाणी सहित संयुक्त महाराष्ट्राचा, या लढ्यामध्ये देखील त्यांनी 1983 सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये देखील एक मोलाची कामगिरी ही त्यांची होती.
1974 चा जो सम्यक क्रांतीचा लढा होता या लढ्यामध्ये देखील एक त्या लढ्याचे सक्रिय सेनानी म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि मला असं वाटतं की एक दीर्घकाळ या सभागृहामध्ये देखील त्यांनी आपली जी काही चुणूक आहे ती दाखवली आणि आपण सगळ्यांनी जवळून बघितलं की भाईंचा अभ्यास आणि व्यासंग मोठा आहे आणि विशेषतः वंचितांच्या प्रश्नावर आग्रही भूमिका घेऊन ती प्रश्न ते सातत्याने सोडवून घेतात. प्रचंड अभ्यास या सगळ्या प्रश्नांचा त्यांचा आहे आणि म्हणून निश्चितपणे भाईंसारखा एक समर्पित अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी या सभागृहातून आता त्यांचा कार्यकाळ संपतोय. निश्चितपणे त्यांची कमतरता या सभागृहामध्ये आम्हाला सगळ्यांना जाणवेल. त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी अब्दुल्ला खान, लतीफ खान, दुर्राणी उर्फ बाबा जानी हे देखील आपल्याला कल्पना आहे की विधानसभेचे सदस्य देखील राहिले आहेत, विधान परिषदेचे सदस्य देखील राहिलेले आहेत आणि त्यांनी पाथरीमध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या थ्रू, संघटनांच्या थ्रू अतिशय चांगलं काम केलेलं आहे. महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी पाथरी, त्यानंतर याच्या मार्फत महाविद्यालय विद्यालय त्यांनी चालवले, उर्दू विद्यालय त्यांनी सुरू केलं, सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक दवाखाना सल्लागार समिती अशा विविध समित्यांवर त्यांनी काम केलं आणि विशेषतः धार्मिक उत्सव सण वगैरे असेल या काळामध्ये जातीय सलोखा हा त्या ठिकाणी राहिला पाहिजे या संदर्भात एक आग्रही भूमिका सातत्याने ते घेत राहिले. त्यांनी सहकाराच्या क्षेत्रामध्ये देखील अतिशय उत्तम काम हे या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकिर्दीमध्येही नगराध्यक्ष म्हणून काम केलं, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून काम केलं, वक्फ बोर्डचे सदस्य म्हणून काम केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, ग्राहक कल्याण समितीवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे एक दीर्घ अनुभव असलेला अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचाही कार्यकाळ संपत असल्यामुळे त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो. श्री निलय मधुकरराव नाईक, निलय नाईक जी हे देखील या सभागृहामध्ये मागच्या कार्यकाळामध्ये आले. एक युवा नेता म्हणून त्यांनी एक आपली प्रतिमा मागच्या काळामध्ये निर्माण केली आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वसंतराव नाईक साहेबांचं जे कुटुंब आहे त्यांचं एक मोठं योगदान या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि त्याच कुटुंबातले एक प्रतिनिधी म्हणून निलय नाईक यांच्याकडे आपण पाहतो. त्यांनी देखील अगदी युवा अवस्थेत आपल्या कार्याची सुरुवात केली आणि युवांमध्ये प्रचंड मोठं आपलं कार्य हे त्यांनी त्या ठिकाणी उभं केलं. खरं म्हणजे त्यांनी बीए एलएलएम पर्यंत शिक्षण घेतलंय आणि बास्केटबॉलमध्ये त्यांना विशेष रस आहे. बास्केटबॉल संघटनेत विविध पदं ही त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी भोगलेली आहेत किंवा भूषवलेली आहेत. ते अध्यक्ष वसंतराव नाईक प्रतिष्ठान मुंबई, त्यानंतर अध्यक्ष वसंतराव नाईक फाउंडेशन पुसद, सचिव विद्या प्रसारण, विद्या शिक्षण प्रसारक मंडळ गहुली, जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष, वसंत सहकारी कारखाना त्याचे उपाध्यक्ष, त्यानंतर पुष्पावंती सहकारी साखर कारखाना त्याचे ते डायरेक्टर राहिलेले आहेत, युवक काँग्रेसचे सरचिटणीस राहिले आहेत, त्यानंतर आमच्यासोबत या ठिकाणी ते आले आणि माझा अनुभव आहे की गेले काही वर्ष सातत्याने भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना खरं म्हणजे त्यांच्या घराण्याचं नाव देखील मोठं आहे, त्यांचं स्वतःचं कार्य देखील मोठं आहे, पण त्याचा कुठलाही अहंभाव हा त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. अतिशय मितभाषी, सगळ्यांशी चांगले वागणारे, दिलेलं काम पूर्ण करणारे आणि सातत्याने जनतेमध्ये राहणारे अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालं. विशेषतः बंजारा समाजामध्ये त्यांनी सातत्याने बंजारा समाजाच्या संघटनेकरता, संघटनाकरता अतिशय चांगलं काम केलं. कोरादेवीच्या विकास आराखड्यामध्ये आमचे संजूभाऊ राठोडांसोबत या ठिकाणी निश्चितपणे निलय नाईकजी यांचं देखील नाव आपल्याला घेता येईल की ज्यांनी त्याच्यामध्ये एक मोलाची कामगिरी ही पार पाडली आणि सातत्याने समाजाच्या विकासाकरता विविध प्रश्न त्यांनी मांडले. या सभागृहातही वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी समाज उपयोगी भूमिका ही आपल्यासमोर मांडलेली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये देखील निलयजी यांच्यासारखा एक तरुण तडफदार नेता
जो आमच्यासोबत आमच्या पक्षामध्ये काम करतो निश्चितपणे त्यांना उत्तम संधी या ठिकाणी मिळेल आणि यापेक्षा अधिक चांगलं काम करण्याची संधी ही त्यांना मिळेल अशा प्रकारची शुभेच्छा देखील मी व्यक्त करतो आणि त्यांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. रमेशदादा नारायणराव पाटील, रमेशदादा पाटील खरं म्हणजे कोळी समाजाचे नेते म्हणून त्यांनी जे एक संघटन या ठिकाणी उभं केलंय हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं एक अत्यंत मोठं संघटन आहे आणि सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी फिरून कोळी समाजाचे प्रश्न, कोळी समाजाच्या समस्या या कशा सोडवता येतील हा प्रयत्न त्यांचा असतो. कोळी समाजांच्या प्रश्नांकरताच सातत्याने ते आग्रही असतात. त्यांनी या ठिकाणी शेतकरी शिक्षण संस्था घणसोली याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून या ठिकाणी ते काम करतात. त्यानंतर आर एन ओ पी ॲग्रो एज्युकेशन ट्रस्ट त्याच्यामध्ये ते काम करतायत. कोळी महासंघाचे ते जवळपास आता 2005 पासून या ठिकाणी अध्यक्ष आहेत. मेडिकल फाउंडेशन आहे, जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट आहे, वैभव क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी आहे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारक समिती आहे. वेगवेगळ्या कार्यांसोबत त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मुंबईचा उद्योगश्री पुरस्कार देखील हा त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि मला असं वाटतं की भगतसिंग राजगुरु सुखदेव मंच यांच्या वतीनं देखील त्यांचा स्मृती पुरस्कार 2014 साली हा त्यांना मिळाला. राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार देखील त्यांना मिळालाय. मला असं वाटतं महाराष्ट्र कोळीभूषण पुरस्कार हा देखील त्यांना मिळालेला आहे. कोळी आगरी प्रतिष्ठान सन्मान पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. नागरी सुरक्षा दल पोलीस मित्र प्रबोधन पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. मी नवी मुंबईकर हा देखील या संस्थेच्या वतीनं कोळी आगरी समाजभूषण पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर कोळी समाजभूषण पुरस्कार 2017 तो देखील त्यांना मिळालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे इतके वेगवेगळे पुरस्कार हे त्यांच्या कार्याकरता त्यांना मिळालेले आहेत. आणि मी स्वतः अतिशय जवळून बघितलेलं आहे की केवळ प्रश्न मांडणं नाही तर त्यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडनं त्यांनी प्रयत्नपूर्वक कोळी समाजाकरता वेगवेगळ्या योजना, मग शीतपेटीची योजना असेल, मार्केटची योजना असेल, त्या ठिकाणी नेटची योजना असेल, कर्जाची योजना असेल, इतक्या योजना त्यांनी त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्या. 10,000 आमच्या कोळी महिलांना एकेका वेळी शीतपेट्या देण्याचा उपक्रम हा त्यांनी केला आणि त्यामुळे कोळी समाजामध्ये एक प्रकारे आपला प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि निश्चितपणे मला असं वाटतं की सातत्याने त्यांनी हे जे लावून धरलेले प्रश्न आहेत हे कोळी समाजाकरता त्यांचे हे सगळे प्रयत्न वरदानच ठरलेले आहेत. त्यांचा देखील कार्यकाळ समाप्त होतोय आणि मला विश्वास आहे की एवढे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत त्या पुरस्कारांवर किंवा एका कार्यकाळावर त्यांची इतिश्री नाही तर भविष्यातही कोळी समाजाकरता खूप काम त्यांच्याकडनं अपेक्षित आहे, इतर समाजांकरताही अपेक्षित आहे आणि ते करत राहतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी निश्चितपणे आहोत. मी पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी रामराव बालाजीराव पाटील म्हणजे आमचे राम पाटील रातोळीकर यांचा देखील कार्यकाळ संपतो आहे. भारतीय जनता पक्षामध्ये एक दीर्घकाळ त्यांनी काम केलं. नांदेड जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये एक त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून एक मोठं संघटन हे त्या ठिकाणी त्यांनी तयार केलं आणि सातत्याने आमच्या सगळ्यांकरता एक हक्काचा माणूस म्हणून आम्ही राम पाटील रातोळीकरजी यांच्याकडे बघतो. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ किंवा व्यंकटेश शिक्षण प्रसारक मंडळ देगलूर असेल, या ठिकाणी सेवा सहकारी सोसायटी रातोळी असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव असेल, गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना शंकरनगर असेल, अशा वेगवेगळ्या सहकार क्षेत्रातल्या आणि शिक्षण क्षेत्रातल्या संस्थांवर राम पाटील रातोळीकर यांनी त्या ठिकाणी काम केलं. भारतीय जनता पक्षामध्ये देखील अगदी एका कार्यकर्त्यापासून तर जिल्हाध्यक्षापर्यंत वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं आणि निश्चितपणे पक्षाची जी संघटना आहे त्या संघटनेला एक मजबूत अशा प्रकारचा आयाम हा त्यांनी दिला. ते एक उत्कृष्ट शेतकरी देखील आहेत. शेतीमध्ये विविध प्रयोग करून आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक प्रगतीशील शेतकरी म्हणून मला असं वाटतं की त्यांच्याकडे आपण पाहू शकतो. खरं म्हणजे त्यांची राजकीय सुरुवात ही ग्रामपंचायत रातोळीचा सरपंच म्हणून झाली.
1989 सालापासून 2001 सालापर्यंत ते त्या ठिकाणी सरपंच होते, त्यांना त्यानंतर पंचायत समितीचे सदस्य ते झाले, सामाजिक कार्याबद्दल त्यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळालाय, दलित मित्र पुरस्कार मिळालाय, पोलीस मित्र पुरस्कार मिळालेला आहे आणि वेगवेगळे क्षेत्रामध्ये ते सातत्याने काम करत असतात। निश्चितपणे हा 6 वर्षाचा त्यांचा जो कार्यकाल होता हा कार्यकाल देखील अतिशय मला असं वाटतं चांगला कार्यकाल या ठिकाणी होता। त्यांनी आपल्या कार्यकालातनं जनसामान्यांची सेवा करण्याचाच प्रयत्न केला आणि म्हणून त्यांना देखील मी अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। डॉक्टर वजाहत मिर्झा अथर मिर्झा, डॉक्टर वजाहत मिर्झा हे MBBS डॉक्टर आहेत, एक अतिशय सुसंस्कृत अशा प्रकारचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। सर्वांशी अतिशय उत्तम संबंध ठेवायचे, सर्वांशी चांगला व्यवहार ठेवायचा, अशा प्रकारचं त्यांचं कार्य आपण बघितलं आणि सभागृहामध्ये देखील बोलत असताना संयमाने आपले विषय या ठिकाणी मांडायचे। आग्रह महत्वाचाच असतो पण आग्रहासोबत संयम महत्वाचा असतो, तो संयम आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळाला। एक सुशिक्षित नेतृत्व असलं तरी जनसामान्यांची जाण आणि जमिनीवरच्या शेवटच्या माणसाची जाण ही देखील या ठिकाणी डॉक्टर वजाहत मिर्झा साहेबांना आहे। त्यांनी मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी पुसद या संस्थेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आदिवासी भागामध्ये आमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांकरता काम सुरू केलं। जवळपास 28 ठिकाणी शाळा त्या ठिकाणी आणि महाविद्यालय त्यांनी सुरू केल्या। त्यानंतर ते 2009 पासून अल्हाज अतहर मिर्झा मेमोरियल ट्रस्ट पुसद याचे प्रमुख आहेत। त्यानंतर अखिल भारतीय हस्तकला बोर्ड नवी दिल्ली येथे त्यांनी काम केलं। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी केलं आणि हे सगळं करत असताना त्यांना या ठिकाणी 2011 साली नवी दिल्ली येथे ह्युमन वेलफेअर फाउंडेशन या संस्थेचा मौलाना आझाद लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड हा देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे। खरं म्हणजे विविध क्षेत्रातलं त्यांचं काम अतिशय मोलाचं आहे आणि या ठिकाणी वक्फ बोर्डचे प्रमुख म्हणून देखील ते काम करतात आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात वक्फ बोर्डामध्ये नवीन ऑफिस तयार करणं असेल, त्या ठिकाणी त्याचं डिजिटायझेशन करणं असेल, त्याच्या रेकॉर्ड्समध्ये हेरफेर होऊ नये या दृष्टीनं त्याची कारवाई करणं असेल, कुठल्याही प्रकारे वक्फच्या प्रॉपर्ट्या ज्या कोणी बळकावलेल्या असतील तर त्या परत कशा मिळवता येतील, सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय आहे त्या निर्णयाप्रमाणे कशी कारवाई करता येईल, अशा अनेक गोष्टी त्यांनी वक्फ बोर्डामध्ये या ठिकाणी केल्या आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांना काही अडचणींचा सामना देखील त्या ठिकाणी करावा लागला। एकदा मुख्यमंत्र्यांना मला भेटून देखील त्यांनी सांगितलं पण आम्ही देखील त्यांना हे आश्वस्त केलं की तुम्ही जे नियमात काम करताय, जे चांगलं काम करताय त्याला निश्चितपणे सरकारचा देखील पाठिंबा असेल, कारण अशा प्रकारचं जे कार्य असतं हे कार्य काही पक्ष आणि विपक्ष असा त्याच्यात कुठला भाव नसतो आणि म्हणून तिथे देखील त्यांनी जे कार्य केलंय मला असं वाटतं शिस्त लावण्याचा प्रयत्न त्यांनी वक्फ बोर्डाला केला हे देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून त्यांच्यासारख्या एका सुशिक्षित अशा प्रकारच्या आणि समाजाशी जुडलेल्या अशा प्रकारच्या एका सदस्याचा आज कार्यकाळ या ठिकाणी समाप्त होतोय। त्यांनाही मी पुढच्या आयुष्याकरता अगदी मनापासून शुभेच्छा देतो। डॉक्टर प्रज्ञाताई राजीव सातो यांचा देखील कार्यकाळ आज समाप्त होतोय पण नवीन कार्यकाळ लवकर सुरू होणार आहे, त्याच्या शुभेच्छा आहेतच। आमचे मित्र राजीव सातोजी ज्यांचा एक दीर्घ अशा प्रकारचा कार्यकाळ राहिला आणि लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, खरं म्हणजे सातो परिवाराचं मराठवाड्यामध्ये विशेषतः हिंगोली परभणी या सगळ्या भागामध्ये एक अतिशय मोठं नाव राहिलेलं आहे। वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय जबाबदाऱ्या पार पाडत असताना एक जनतेसोबत एक आपला कनेक्ट त्यांचा राहिलेला आहे आणि त्याच परिवारातनं डॉक्टर प्रज्ञाताईंना या ठिकाणी या सभागृहामध्ये येण्याची संधी मिळाली आणि त्यांनी देखील सातत्याने या सभागृहाचा उपयोग जे काही जनसामान्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याकरता या ठिकाणी निश्चितपणे खर्ची घातला। प्रियदर्शनी सेवा संस्थेच्या सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, जागृती महिला मंडळ याच्या त्या उपाध्यक्ष आहेत, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीत त्यांनी काम केलेलं आहे आणि विशेषतः राजीवजींच्या नंतर त्यांनी जे उभं केलेलं कार्य आहे ते कार्य अत्यंत समर्थपणे प्रज्ञाताई या ठिकाणी चालवत आहेत। त्या खरं म्हणजे MBBS डॉक्टर आहेत आणि डॉक्टर म्हणून मला असं वाटतं एक जी संवेदना आहे ती संवेदना
या सामाजिक कार्यामध्ये निश्चितपणे त्या खर्ची घालतात, त्यांना देखील मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. आता तुम्हाला छोटा कार्यकाळ मिळेल, आता मोठा कार्यकाळ ज्यावेळेस मिळेल त्यास अधिक मला असं वाटतं की तुमच्या कार्याचा विस्तार हा तुम्हाला निश्चितपणे करता येईल, म्हणून तुमचं देखील या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. आमचे जयंतराव आज दिसत नाही आहेत, नाही तर सभागृह सोडून ते कधी जात नाहीत. ते मत जमा. श्री जयंत प्रभाकरराव पाटील, आमचे जयंतराव पाटील, मला असं वाटतं की जसं आमचे कपिल पाटील आहेत तसे आमचे जयंतराव पाटील आहेत, की या सभागृहामध्ये त्यांचं अस्तित्व दिसतंच, प्रश्न कुठलाही असो. आणि जयंतरावांची खासियत अशी आहे की जो काही सभागृहाचा फ्लो असेल त्याच्या विरोधात जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. अख्खं सभागृह अंगावर घेऊ शकणारा व्यक्ती कोणी असेल तर ते जयंतराव आहे. आपल्या आग्रही भूमिका मांडायच्या आणि त्या मांडत असताना मला असं वाटतं की निश्चितपणे त्यांचा आग्रही भाव असतो, पण शेवटी आपल्या सभागृहामध्ये चर्चा संवाद आणि अनेक वेळा जेव्हा गतिरोध निर्माण होतो त्यावेळेस आपल्या सभापतींच्या चेंबरच्या चर्चा या देखील महत्वाच्या असतात. अशा चर्चांमध्ये मला असं वाटतं एक मोलाची कामगिरी ही जयंतराव पाटील या ठिकाणी पार पाडतात. खरं म्हणजे शेतकरी कामगार पक्षामध्ये हा सगळा जो पाटील परिवार आहे याचा एक मोठा इतिहास राहिलेला आहे. नुकत्याच आमच्या मीनाक्षीताई आमच्यातनं निघून गेल्या, खालच्या सभागृहामध्ये मीनाक्षीताईंचा आम्हाला खूप मोठा त्या ठिकाणी एक प्रकारचं त्यांचा साथ आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. आणि इकडे वरच्या सभागृहामध्ये जयंतराव पाटील असतील, शेतकरी कामगार पक्षामध्ये सातत्याने काम करत असताना जनसामान्यांचे प्रश्न हे पहिल्या सभागृहाचे सदस्य त्यांचे आजोबा होते. आणि जयंतरावांची खासियत हीच राहिली की त्यांच्या पक्षाचे सदस्य कधी 2-3 पेक्षा जास्त राहिले नाहीत, पण तरी देखील 2000 सालापासून ते नियतवितपणे निवडून येतात. कधी तुमच्या मदतीनं, कधी आमच्या मदतीनं, कधी दोघांच्याही मदतीनं. ती त्यांची ते नंतरच कळतं, आधी कळतच नाही. पण मला असं वाटतं की प्रभाकर पाटील एज्युकेशन संस्था त्याचे संचालक म्हणून, कोकण एज्युकेशन सोसायटीचे संचालक म्हणून त्यांनी रुहा अभियांत्रिकी महाविद्यालय, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, महिला महाविद्यालय असे विविध संस्था त्यांनी सुरू केल्या. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं, मच्छीमार संघाचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. राज्यात प्रथमच या बँकेला ISO प्रमाणपत्र नामांकन त्यांनी मिळवून दिलं. आणि महाराष्ट्र राज्य मजूर संघ, रायगड बाजार या विविध संस्थांचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. अलिबाग, पेण, खोपोली, पनवेल अशा 10 ठिकाणी डिपार्टमेंटल स्टोअर्स त्यांनी सुरू केले. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना सहकार निष्ठ पुरस्कार मिळाला, त्यानंतर सहकार भूषण पुरस्कार मिळाला. त्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये वर्षानुवर्ष वेगवेगळ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. 1974 साली ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून ते निवडून आले, त्यानंतर पंचायत समितीचे सदस्य झाले, मग जिल्हा परिषद सदस्य झाले आणि 2000 सालापासून या सभागृहाचे जे सदस्य आहेत त्यांना उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. लोकलेखा समिती, नियम समिती, अनुपस्थिती समिती अशा विविध समित्यांवर त्यांनी काम केलं. जयंतराव हे उत्तम राजकारणी आहेत, ते उत्तम सहकार क्षेत्रातले त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि त्याचसोबत अतिशय उत्तम उद्योजक देखील आहेत. त्यांचा उद्योग हा देखील फार मोठा आहे आणि आजच आपण बघितलं असेल तर जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांमध्ये प्रत्येकाची नेटवर्क वगैरे छापून आलेली आहे. अर्थात ती नेटवर्क छापून येत असताना नाव यांचा आणि फोटो खालच्या जयंत पाटलांचा आहे छापून आलेला, त्यामुळे आता नेमकी कोणाची आहे ती. पण मला असं वाटतं की एक चांगले उद्योजक देखील म्हणून देखील त्यांच्याकडे आपण पाहू शकतो. विविध प्रकारच्या व्यवसायांमध्ये त्यांनी आपला मोठा जम बसवलेला आहे, त्यामुळे एक मोठे उद्योगपती देखील ते आहेत. आणि मला असं वाटतं की हा बॅलन्स ठेवणं देखील कठीण असतं की तुम्ही शेतकरी आणि कामगारांचे नेते आहात आणि त्याचवेळी तुम्ही एक मोठे उद्योगपती देखील आहात. पण मला असं वाटतं की हा सगळा जो बॅलेन्स आहे
तो योग्य प्रकारे त्या ठिकाणी ते चालवतात आणि वेगवेगळ्या पक्षांमध्ये सर्व लोकांशी त्यांचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत, त्यामुळे निश्चितपणे या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये आपला एक वेगळा ठसा हा त्यांनी या ठिकाणी उमटवलेला आहे. एक दीर्घ कार्यकाळ त्यांनी या सभागृहात जो काही व्यतीत केलेला आहे त्यात त्यांनी जे वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत त्याबद्दल निश्चित आपण त्यांचं कार्य देखील एक्नॉलेज करू. मी त्यांना देखील अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि हे जे सगळे आमचे सदस्य आज कार्यकाळ संपल्यामुळे या सभागृहाच्या बाहेर जात आहेत यांना सगळ्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्याकरता मी अनंत शुभेच्छा देतो. त्यांचं राजकीय आणि सामाजिक कार्य अशाच प्रकारे पुढे जात राहो अशी ईश्वराला प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो.